आज आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल अभ्यासणार आहोत. इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामधील मागील व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेलिवची आवर्तसारणीचे गुणदोष, आधुनिक आवर्तसारणीचे नियम, आधुनिक आवर्तसारणीचे दीर्घरूप आणि रचना, आधुनिक आवर्तसारणीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण इत्यादी मुद्दे अभ्यासले आहेत. आज आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल अभ्यासणार आहोत. आता आवर्ती कलचा अर्थ काय आहे बघा, की एखादा गुणधर्म आहे तो गुणधर्म कसा आवर्तनानुसार पुन्हा पुन्हा येतो म्हणजे आवर्ती कल. म्हणजे एखादा गुणधर्मामध्ये नियमितता दिसते. जसं की आपण प्रार्थनेसाठी उभे राहतो आणि आपण म्हणतो की हा ही माझी 10वीच्या वर्गाची स्तंभ आहे, ओळ आहे, लाईन आहे, म्हणजे इयत्ता 10वी हा गुणधर्म त्या गुणधर्मामध्ये नियमितता दिसते. आणि त्यामध्ये आपण उंचीप्रमाणे उभे राहतो म्हणजे कमीकडून जास्त उंचीकडे हा कल दिसतो. तसं आपल्याला इयत्ता 10वीच्या हे शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मुद्द्यांमध्ये आवर्ती कल अभ्यासणार आहोत. पहिला म्हणजे संयोजा, दुसरा म्हणजे अणु आकारमान, तिसरा म्हणजे धातू अधातू गुणधर्म. यामध्ये संयोजामध्ये आवर्ती कल याचा अर्थ असा आहे की गणामध्ये वरून खाली जाताना आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयोजेमध्ये काय काय बदल होतात ते म्हणजेच आवर्ती कल. दुसरा मुद्दा अणु आकारमान, पुन्हा एकदा गणामध्ये वरून खाली जाताना आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकारमानात कसा कसा बदल होत जातो. आणि तसेच धातू अधातू गुणधर्म गणामध्ये आणि आवर्तामध्ये कशा पद्धतीने बदलतात यालाच आपण आवर्ती कल असे म्हणतो. तर पहिला मुद्दा आहे संयोजा. आता पहिली गोष्ट संयोजा माहीत असणे महत्त्वाचे आहे. तर बाह्यतम कवचामध्ये जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते ती संख्या म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन असतात, संयोजा नसते. कधीकधी मुलं बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणून 1 लिहितात संयोजा, परंतु इथं आर्गॉनच्या बाबतीत बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे तर याची संयोजा 8 नसून 0 आहे हे लक्षात येत नाही. तर द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयोजा म्हणतात. संयोजा इलेक्ट्रॉन आणि संयोजा हे दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत. इथे संयोजा इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणजे बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉन 1 म्हणजे त्याचा देणारे किंवा स्वीकारणारी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे म्हणजे याची संयोजा 1 आहे. आणि आर्गॉनच्या बाबतीत बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्याचे अष्टक पूर्ण आहे म्हणून त्याची संयोजा 0 आहे.